बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. कळवण रेशन गैरव्यवहार प्रकरणातील बातमी प्रभूभूमी महाराष्ट्र न्यूज चॅनलने लावल्यानंतर कळवण तालुक्यातील पुणेगाव येथील रास्त भाव दुकानदारावर पुरवठा विभागाकडून झालेली कारवाईची घटना ताजे असतानाच रवळजे येथील रास्त भाव दुकानदाराची मनमानी उघडकीस आली आहे. हे दुकान कळवण तालुक्याचे पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी करून सील केले आहे. तालुक्यातील आदिवासींचे हक्काचे धान्य वाटप न करता गायब होत असल्याच्या तक्रारी तालुक्यातील वाढत चालल्या आहेत. अजून किती दुकाने सील होतात याकडे तालुकावासियांचे लक्ष लागून आहे. अखेर या रेशन दुकानदारांना कुणाचे वरदस्त आहे की मुजोर रेशन दुकानदार आपली मनमानी करत शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत आहेत असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रवळजी येथील सदर प्रकरणात दुकानदारावर कारवाई न झाल्यास येथील ग्रामस्थ बबन वाघ यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण बसणार असल्याचे निवेदन कळवणचे तहसीलदार यांना देण्यात आले आहे. कोरोना काळात कोणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाकडून रेशन दुकानात मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली व ती अंमलातही आली. परंतु या सारखेतील काही महाभागांनी गरिबांना उपाशी ठेवत स्वतःचे उकळ पांढरे करण्यासाठी काही ठिकाणी मोफतचे धान्य विकले तर काही ठिकाणी प्रतिमानसी शासन नियमाप्रमाणे ठरलेले धान्य अनेक लाभार्थ्यांना विकत दिले तर काही ठिकाणी कमी प्रमाणात वाटप केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मौजे पुणेगाव येथे इंदिरा महिला बचत गटाकडून मे महिन्यात वितरित करण्यात आलेले धान्य येथील आदिवासी लाभार्थ्यांना विकण्याची घटना ताजी असतानाच रेवळजी येथील रास्त भाव दुकान नंबर 46 हे चक्रपाणी महिला बचत गटात चालवण्यास दिले आहे. मात्र हे दुकान स्थानिक ग्रामस्थ राजेंद्र पोपट वाघ यांना चालविण्यास दिले असल्याचे तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात बबन वाघ यांनी म्हटले आहे. राजेंद्र वाघ दर महिन्याला शिधापत्रिका धारकांना स्थानिक असल्याने दमदाटी करत 5 किलो धान्य कमी देत आहेत. तसेच ऑनलाईन यादीत नाव असताना बऱ्याचशा लाभार्थ्यांना धान्य वाटत नाही. याबाबत येथील लाभार्थी स्वप्नील वाघ यांनी धान्य कमी दिल्याबाबत दुकानदाराला विचारणा केली असता त्याला दुकानदार वाघ याने लाथ्याबुक्याने मारहाण केली होती. दुकानदार नेहमी लाभार्थ्यांना माझे व वरिष्ठ अधिकाऱ्यांना हप्ते देतो, माझे कोणी काय वाकडे करणार नाही अशा अविर्भार अवाच्य भाषेत तंबी देत असतो. तालुक्यातील आदिवासींवर अन्याय त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे की काय आता असे वाटू लागले. त्यामुळे या घोटाळेबाज दुकानदारांकडे प्रशासन अर्थपूर्ण लक्ष करीत आहेत. या सर्वच दुकानदारांची चौकशी करून दुकान परवाना रद्द करावा व संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे. प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर गायकवाड कळवण. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.